आज आपण मँगो लस्सीची रेसिपी पाहणार आहोत. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी तशीच किंबहुना त्याहूनही अधिक चांगली अशी मँगो लस्सी आज आपण बनवणार आहोत. आणि खूप कमी साहित्यामध्ये आपण ही मँगो लस्सी बनवलेली आहे. तर एकदम झटपट होणारी अशी मँगो लस्सी बनवायला आपण आता सुरुवात करूयात. मँगो लस्सी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण आंब्याचा जो पल्प आहे किंवा आंब्याचा जो गाभा आहे तो काढून घ्यायचा आहे. त्यासाठी आंबा कट करून त्याला चाकूने अशा प्रकारे कट करायचा आहे. आणि नंतर एका स्पूनच्या मदतीने आपण हा जो मँगो पल्प किंवा आंब्याचा गाभा आहे तो काढून घेणार आहोत. आंब्याचा गाभा काढून झालेला आहे. मँगो पल्प इथे आपला तयार झालेला आहे. आता याला आपण एका मोठ्या मिक्सर जारमध्ये घेऊयात. त्यानंतर आता याच्यामध्ये आपण दही ॲड करणार आहोत. दही मी इथे अर्धी वाटी घेतलेलं आहे. आंब्याचा पल्प जो आहे जर तो तुमचा एक वाटी असेल तर दही तुम्हाला अर्धी वाटी घ्यायचं आहे. आणि साखर ॲड करायची आहे. आंबा जर जास्त गोड असेल तर साखर कमी ॲड करायची आहे. आंबा जास्त आंबट असेल तर साखर थोडीशी जास्त ॲड करायची आहे. मी इथं 3 चमचे साखर घेतलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 छोटा चमचा वेलची पावडर ॲड करायची आहे. आणि आता याचं झाकण बंद करून मिक्सरमध्ये याला फिरवून घ्यायचं आहे 1 ते 1.5 मिनिटं. आणि इथं आपली एकदम थिक आणि क्रीमी अशी मँगो लस्सी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही एकदम रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये असते तशीच एकदम थिक अशी ही मँगो लस्सी आपली तयार झालेली आहे. आणि आता ही एकदम थिक आणि क्रीमी अशी मँगो लस्सी जारमध्ये आपण सर्व्ह करूयात. गार्निशिंगसाठी याच्यावरती आंब्याचे एकदम छोटे छोटे असे तुकडे घालूयात. ही मँगो लस्सी दिसायला सुद्धा सुंदर दिसावी त्यासाठी मी एक याच्यामध्ये पुदिन्याचं पान ठेवलेलं आहे आणि मँगो लस्सी पिण्यासाठी स्ट्रॉ. तर अशी एकदम परफेक्ट अशी मँगो लस्सीची रेसिपी तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करायची आहे. आणि तुमचे अभिप्राय मला कमेंट्समध्ये जरूर कळवायचे आहेत. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत.